रामराम मंडळी दिशा शेंद्रे शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णा भाऊ. मित्रांनो, आता ज्वारीचे खवे चालू आहेत. कोणाचे उशिराले डागोड पेरणी केलेले असे गहू राहिले, गहू राहिले, हरभा राहिले, कोणाचे कांदे राहिले. पण पहिले लोक बघा तुम्ही, ज्वारी काढताना, बाजरी काढताना, कोणतंही आपले जे काय काढणीचे काम आहेत, तर त्याच्यात आपण भलरी म्हणायचो. ही भलरी संस्कृती बंद झाली म्हणण्यापेक्षा बंद केली, आणि त्याच्या जागा आले मोबाईल आले, किंवा म्हणजे हे काय लोकगीत होती, लोकगीतातून जनजागृती होती, हे सगळं बंद झालं. तशी आपण ही जी काय पिंडी आहे, पिंडी बांधायसुद्धा विसरलो. पिंडी बांधायचं होतं, मळणी होती, खवे होती, भलकरी होती, बरेचशा अशा संस्कृती होत्या शेतीतल्या. या शेतीतून जनजागृती होती, आणि आपल्या जे काय पिकात जे काय आपण म्हणायचो, जे बोलायचो, ते सगळे पिकात सुद्धा उतरत होते. कारण पहिलं म्हणायचे वान नाही पण गुण लागत, पव्याच्या जरी धाव्या बांधा, धाव्याच्या जरी पव्या बांधा, वान नाही पण गुण लागत. तसं आपण जर एखादं गाणं म्हणलं, संगीताचा व्हिडिओ मी दिलेला आहे, कारण संगीताचा सुद्धा आपल्या पिकावर परिणाम होतो. तसं आपण जे काय भलरी म्हणू, त्याच्यातून एखादं गीत म्हणू, एखादं काही गाणं म्हणू, हे गाणं त्या पिकात उतरत आहे. पिकातलं ज्यावेळेस ते पीक धान्य आपण खाऊ, त्यावेळेस त्या धान्यात वेगळी चव असायची. तशीच आता ही जी काय तुम्हाला पिकं दाखवली होती मी, की ज्वारीमध्ये आपण हरभरा घेतला होता, वाटाणा घेतला होता, हरभरा घेतला होता, म्हणजे ज्वारीमध्ये जे काय आपण पिकं घेतले होते, बीट घेतलं होतं, गाजर घेतलं होतं, काकडी घेतली होती, शेंदार घेतलं होतं, पुन्हा आपलं जे काय जवस होतं, जवस साईडने लावलं होतं. म्हणजे हे जे काय पिकं होते, कशामुळे पिकं घेत होते, की जीवाणू हे म्हणजे पहिल्या लोकांना हे सांगता येत नव्हतं, जुन्या लोकांना, आपल्या आजी आजोबाला हे सांगता येत नव्हतं, की त्याच्यात वेगवेगळे प्रत्येकाच्या मुळे वेगवेगळे जीवाणू राहत असेल, आणि हे जे काय जीवाणू का प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळे घटक असेल, आणि हे घटक वेगवेगळ्या प्रत्येकाच्या पिकामध्ये एकमेकाला देवाणघेवाण मुळेमधून देत असेल, मुळे वाटत करीत असेल. आणि हे मुळे वाटत जेव्हा एकमेकाला घटक जाते, त्यावेळेस प्रत्येक पिकाची चव बदलली. एक तुम्ही अनुभव घेऊन बघा, की पिकाची चव बदलली, चव बदलली की आपल्या जे काय खाण्यात, पिण्यात, वागण्यात हिची काय बदल होती. पहिले लोकांचे प्रेम, आपुलकी, माया असायची, आता सगळं लोप पावत झाली. कशामुळं एक पीक आणि एक पीक पद्धती घेतल्यामुळं आपण एकेरी राहायची सवय लागली. आणि आपण जुनी एक म्हणे बघा, एकलखुऱ्या, तसं एकलखुऱ्या राहण्याची पद्धती सुरू झाल्या, आणि घरात एकच माणूस राहिला. मग ह्या जे काय पीक आहेत का, हे पिकं जर आपण अशी मिश्र जर घेतली, आता बरेचशा आमची गिराकेत ते सुद्धा म्हणजे जे काय हे खातो धान्य, धान्य खातो, त्याची वेगळीच सवय ही कशामुळं, फक्त ह्या पिकामुळं. तर आपण काय करू आता, जास्त लांबीत नाही, पिंडी कशी बांधायची हे तुम्हाला सविस्तर सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, आता हे पिंडी बांधायला आपल्याला आता पिवळे, थोडेसे पिवळे पडले, आता सगळे पिवळे पडलेत म्हणा, पण काय करायचं ह्या बघा, एक दोन तीन चार, तुम्हाला जर वाटलं इतक्या जमत नाही भाई, पाच उभी घ्या, पण शक्यतो बघा का, हे आठली आठली पेंडी घ्यायची ना ह्या भाई, म्हणजे पेंडी म्हणजे आठलं धान घ्यायचं नाही. हे धान घेतलं काय होतंय, हे मोडत आहे भाई, हे मोडलं का मग पेंडी बनत नाही भाई. त्याच्यामुळे काय करायचं असते, भरळ भरळ हे घ्यायचं, भरळ घेतलं का हे मोडत नाही भाई, असं केलं तरी मोडत नाही. त्याच्यामुळे आपलं हे आठलं घ्यायचे पेंडी बांधाय, ही एक संस्कृतीच आहे आपली. ही पेंडी बांधायची म्हणा, जे जुन्या परंपरा आहे समजा, त्यासुद्धा लोप पावत चालल्यात. म्हणून आता हे पुढच्या पिढीला ह्या गोष्टी माहिती होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे मी मुद्दाम सांगतोय. ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ दिला होता, पण आता काय करायचं भाई, ही एक दोन तीन चार, हां, तुम्हाला जर वाटलं आणखीन एखादं घ्यायची, तरी आणखीन एखादं हे पाच घेता येते ह्या भाई, एक दोन तीन चार पाच भाई, पाच घ्यायचं. आता उपटे दरवर्षी आम्ही उपटीत असत, पण ह्यावर्षी कापून घेतला. काय घ्यायचं, आणि पेंडे बांधताना आणखी एक महत्वाचं, आता हे बुडं आहेत का, बुडं हे उजव्या बाजूला आले पाहिजे, हात आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आले पाहिजे, आणि शेंडे डाव्या बाजूला. आता काय करायचं घ्या भाई, खाली घ्यायचे, आणि पेंडीच्या मध्यभागी घ्यायची, बरं का, घेत ना घ्या भाई, उचलून बघायची पेंडेवरती, म्हणजे नीट लक्ष देऊन बघा, एकदम जवळून दाखवते. आता काय करायचं, हे खाली घालायचं, हां काय बघा, पुन्हा हे वर वाढायचे, आपली जेवढी ताकद आहे तेवढी वर वाढायचं भाई, वर वाढायचे, पुन्हा खाली दाबूनच बघा, हे पाय उजवा पाय आहे का, उजवा पाय पॅक दाबायचा खाली, आणि पुन्हा तेव्हा असायचं, पुन्हा असं वर 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 घेत चालायचं. हे बघा, लक्ष देऊन बघा, मुद्दाम दाखवतो तुम्हाला, ह्या पाहिजे
वर वर घेत चालायचे, असं वर वर आलं की बरोबर ती पेंडी खाली पिक करायची. हा बाई खाली घालायची, पुन्हा हे खाली घालायचे आणि हे हा हे पूर्ण हे ते खाली येते, ती पेंडी घट्ट बसते. घट्ट बसली ना पुन्हा काय करायचं, उलटी घ्यायची, उलटी पेंडी करायची आणि पाय द्यायचं झालं. आता कशी पेंड फेकून द्यायची, पेंडी फुटत नाही, फक्त एक हे ध्यानात ठेवायची. हे बुडं आहेत ना, हे बुडं बुडा कडायला पाहिजे. हे बुडं आहेत का, हे बुडं बुडाकडे आली पाहिजे, तेंडे तेंड्याकडे गेले पाहिजे आणि असे पालटी काढून ठेवायची. त्याच्यामुळे आपल्याला काय करायची, हे पेंडे बांधायचं हे जे आहे का, किंवा आपली ती पहिले मळणी होती बघा, बैल हे मिरवायचे म्हणजे मध्यभागी लाकूड राहून हे राहिलं. आता ते बंद झालं, बंद झालं म्हणजे बंद केलं, बंद केलं कशामुळे, ह्या फास्ट आपल्याला काय पाहिजे, सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत. मग ह्या फास्टमध्ये काय झालं, ह्या जुन्या जे काय हे होतं ह्याच्या मागे एक विज्ञान होतं, ते काय झालं आपण विसरून गेलो, विसरून गेलोत आणि सगळ्या गोष्टी असल्या निसर्गाच्या विरुद्ध होत गेल्या. त्याच्यामुळे हे निसर्ग साखळी सगळी बिघडत गेली. पण आता सगळ्या ह्याच्यानुसार काळानुसार हे ते आपल्याला सगळं बदलावं लागते, बरं ठीक आहे. पण ह्या ज्या गोष्टीत का, ह्या पेंड्या बांधायच्या म्हणा, आंतरपिकं घ्यायचे, ज्वारीमध्ये तुम्हाला सांगितलं ह्याच्या अगोदर आपण आयुर्वेदिक ज्वारी कशा म्हणतो. आणि हे काय माझं नाही, माझं संशोधन नाही किंवा कोणाचं वेगळं कोणी काढ आहे, हां हे जुनंच आहे, हे जुनंच आहे, लोप पावत चाललं आहे. पण हे लोप पावत चाललं आहे ते आपल्या पुढच्या पिढीला दाखिण्यासाठी, ह्याचे काय तळमळ आहे, काही तळमळ चालू आहे माझी. सगळ्यांनी जर हे काम करीत गेलं तर आपल्याला ही नवीन पिढी जी नवीन येणार आहे ह्या त्याला दाखवण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. धन्यवाद. राम राम.